नमस्कार, अशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज दाखवणार आहे टोमॅटोची चटणी करून. त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते तुम्हाला. हे टोमॅटो 6 घेतलेत मध्यम आकाराची कट करून, कांदे 2 बारीक चिरून, हळद 1 चुटकी, कढीपत्ता, मिरच्या, कोथिंबीर, लाल तिखट, मोहरी फोडणीसाठी, मीठ चवीनुसार, साखर थोडीशी आणि तेल फोडणीसाठी. मी आता कढई तापत ठेवली आहे. आता तेल टाकून घेते. तेल आपण अंदाजानुसार टाकायचं. तेल जरा तापून द्यायचं चांगलं. तेल तापलंय आपलं. मोहरी टाकू 1 छोटा चमचा. मोहरी जरा तडतडून द्यायची. मोहरी तडतडले. आता कांदा टाकून घेऊया. हळद 1 चुटकी येते. मिरची कट केलेल्या 3, कढीपत्त्याची पानं 5 ते 6, सगळं टाकून घेऊन असं चांगलं भाजून द्यायचं 2-3 मिनिट. आता हे 2-3 मिनिट टोमॅटो चांगलं मी हलवून घेतलंय. आता आपण मीठ टाकूया अंदाजानुसार. छान लागते चटणी, मस्त. आणि आता थंडीचं सीझन आहे ना, टोमॅटो पण खूप स्वस्त भेटतात आणि झटपट होते चटणी. काय वेळ लागत नाही जास्त. मीठ टाकूया अंदाजानुसार. थोडीशी साखर टाकूया. तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, आवडत असेल तर टाका, छान लागते. थोडी टाकायची, हलवून घ्यायचं चांगलं. मस्त. आपण प्रवासाला जरी निघालो ना आणि चपाती केली आणि भाजीला काय नसेल तर तुम्ही पटकन ही चटणी करू शकता टोमॅटोची. मस्त लागते. आता आपण लाल तिखट टाकूया. मी मिरची पावडर घेतली. मी कुठलंही घ्यायचं असं काय नाही, मिरची पावडर पाहिजे आपल्या घरात जे असेल ते टाकायचं. हे 2 चमचे घेतले बारीक बारीक. जरा मी गॅस फास्टच ठेवला होता, आता मी बारीक करते गॅस. हे भाजून घ्यायचं होतं ना चांगलं. आता टोमॅटो टाकून घेऊया कट केलेले. थोडीशी किंचित कोथिंबीर टाकूया आणि 2 ते 3 मिनिट चांगलं असं हलवून हलवून घेते मी. आता हे मी 2-3 मिनिट चांगलं मस्त हलवून घेतलंय. आता आपण एक काम करूया, गॅस बारीक करूया. आता गॅस बारीक ठेवायचा आणि 5 ते 6 मिनिट असं झाकण मारून ठेवून द्यायचं असंच. आता आपली 5 ते 6 मिनिट झालेत. आपण झाकण काढून बघूया. हे बघा, टोमॅटोला चांगलं पाणी सुटलंय. आता हलवून घेते. हे मी आता चांगलं हलवून घेते. गॅस जरा वाढवते. टोमॅटो चांगली नरम झालेत आपली, मस्तपैकी झाकण ठेवल्यामुळं. गॅस बारीक करून 5 ते 6 मिनिट ठेवून द्यायचं. मस्त शिजली जातात टोमॅटो. गॅस जरा वाढवते मी आणि ही 5 मिनिट अशी हलवून हलवून चटणी आपली तेल सुटेपर्यंत परतवून घेते.
दुसरी शेंगदाणे टाकून ही करतात ती पण छान लागते ती पण मी दाखवीन एक दिवस करून तुम्हाला ही झटपट आणि सोपी आहे पटकन होते आपण काढून घेऊया आता अशी ही आपली झटकीपट होणारी टोमॅटोची चटणी खायला तयार चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते प्रवासातही न्या मस्त लागते आणि माझा व्हिडिओ लाईक करा